माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडकोचे अध्यक्ष तथा भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सोमवारी आपला मतदानाचा हक्क बजावला. शिवाजीनगर येथे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी तर गुजराती शाळेमध्ये ठाकूर बंधूंनी आपल्या कुटुंबियांसोबत मतदान केलं. त्याचबरोबर त्यांनी पनवेलकरांनाही मतदान करण्याचं आवाहन केलं. सर्वाधिक मतदार संख्या असलेल्या पनवेलमधून श्रीरंग बारणे यांना मताधिक्य देण्यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी घाम गाळला. बारणे त्यांच्याकरिता प्रचार सभा, गाठी भेटी, त्याचबरोबर डोर टू डोर प्रचार केला. आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत मित्र पक्षाच्या उमेदवाराकरिता खूप मेहनत घेतली आहे. त्याचबरोबर त्यांचे बंधू सभागृह नेते परेश ठाकूर यांनी महायुतीचा नेटाने प्रचार केला. सोमवारी सकाळी ठाकूर बंधूंनी गुजराती शाळेमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला. त्याचबरोबर त्यांच्या मातुश्री शकुंतला रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पत्नी वर्षा ठाकूर तसेच अर्चना परेश ठाकूर यांनी मतदान केलं. मतदान हा आपला हक्क आहे. आपल्या लोकप्रतिनिधी निवडून देण्यासाठी प्रत्येक नागरिकानं मतदानाचा अधिकार वापरला पाहिजे. त्या अनुषंगानं पनवेलमधील नागरिकांनी मोठ्या संख्येनं मतदान करावं असं आवाहन सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलं. आज सकाळपासून सुरू झालेल्या मतदानामध्ये प्रामुख्यानं शहरी भागामध्ये आता मी जे चित्र सकाळपासून पाहतोय, लोकांमध्ये मतदानाचा खूप उत्साह आहे. लोकांना मतदान करायचं आहे, एक सशक्त समृद्ध भारत घडवण्यासाठी लोकांना मतदान करायचं आहे आणि ती उत्सुकता लोकांमध्ये आहे. आपण पाहिलं की गेल्या काही दिवसांमध्ये सुट्ट्या होत्या, सुट्ट्या असताना देखील लोकं मतदानासाठी आवर्जून थांबली आहेत. काही लोकं मतदान करण्यासाठी सुट्टीच्या मध्ये परत आली आणि त्यामुळे मला खात्री आहे की एक चांगलं भरभक्कम असं मतदान होईल, चांगल्या मतदानाचं पर्सेंटेज होईल, प्रमाण होईल आणि त्या माध्यमातून या देशाला समृद्धपणानं घडवण्यासाठी हा मतदार पुढे आलेला हा सगळ्यांना पाहायला मिळतो. काही ठिकाणी तांत्रिक बिघाड दिसला ईव्हीएममध्ये, तर काही ठिकाणी मतदारांची नावं जी आहेत ती गहाळ झाली होती मतदार यादीमध्ये. कसं झालं की पनवेल विधानसभा मतदारसंघ आहे, त्याच्यामध्ये आता 5,39,000 मतदान रजिस्टर्ड झालेलं आहे आणि त्यामुळे इतक्या सगळ्या मतदारांपर्यंत पोचणं, त्या याद्या आपण म्हणूया बिनचूक असणं, यामध्ये खूप कसरत शासनाला करावी लागलेली दिसते आहे. अनेक चुका अजूनही आढळतात, आम्ही शासनाच्या लक्षात आणून दिल्या आहेत आणि शासनानं मदत केंद्र उघडलेली आहेत. शासनानं वेगवेगळ्या पद्धतीनं काही काही ठिकाणी तर ऑनलाईन ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं आहे त्यांच्यासाठी रिक्षाही ठेवलेल्या आहेत. इतक्या सगळ्या व्यवस्था केल्या आहेत पण तरी देखील मतदार याद्या या बिनचूक झाल्यात असं म्हणता येणार नाही. शासनाचा प्रवास आहे, आमच्या शासनाकडून अपेक्षा आहे की या बिनचूक व्हाव्यात, लोकांचा व्याप त्याच्यातून टळावा, एका मतदान केंद्रावर दुसऱ्या मतदान केंद्रावर फिरण्याचा आणि त्या माध्यमातून मतदानाचं प्रमाण जर कुठे कमी होत असेल, ऊनही वाढतं आहे, उन्हाचे दिवस आहेत, त्यामुळे एकदा मतदान केंद्रावर आलेला माणूस त्याचं नाव सापडलं नाही किंवा अन्य कुठल्या गोष्टीमुळे जर एकदा परत गेला तर तो परत येत नाही आणि त्यामुळे यामध्ये दुरुस्ती होण्याची आवश्यकता आहे. शासनानंही तंत्रज्ञानाची मदत घेत यामध्ये ऑनलाईन अशा पद्धतीच्या मतदार याद्या शोधण्याची व्यवस्था ही वेगवेगळ्या ठिकाणी केलेली आहे पण अधिक त्याच्यामध्ये दुरुस्ती, अधिक सुधारण्याची आवश्यकता. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.